नगर शहरातलं मोक्याचं आणि महत्त्वाचं ठिकाण म्हणजे माणिक चौक. आणि या माणिक चौकात आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट इथे दिसते आणि नगरकर इथली ती गोष्ट खातोच, आणि ती म्हणजे सोपानरावचा वडापाव. हा वडापाव आज नाही आहे तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वडापाव बनवला जातो, विकला जातो आणि अनेक जण या ठिकाणी वडापाव खायला येतात. हा वडापाव एवढा स्पेशल का आहे, याच ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हा वडापाव कसा बनवला जातो आहे आणि याची टेस्ट काय आहे जी राज्यभर प्रसिद्ध आहे, सोपानरावांचं वडापाव, या वडापावची आपण सर्व जो प्रवास आहे, वडापाव कसा बनवला जातो, वडापाव बनवण्याच्या काय ट्रिक्स आहेत, कशा पद्धतीने तो विकलाही जातो, हे सगळंच बोलणार आहोत. आमचा प्रवास 1973 साली सुरू झाला, आज जवळजवळ 50 वर्ष होत आलेत. ही वडापावचा व्यवसाय हा माझ्या वडिलांनी सुरू केला होता. साधारण ह्या व्यवसायामध्ये यश यायला 10-12 वर्ष लागले. 10-12 वर्षानंतर त्यांना यात हळूहळू यश आलं. यश आल्यानंतर आमच्या क्वालिटीमध्ये जे सातत्य होतं ते आणखी वाढत गेलं, आत्मविश्वास वाढत गेला आणि आम्ही फक्त आणि फक्त क्वालिटी हा एकच विषय. आणि आमचा जो वडा तयार होतो सर्वसाधारण आमच्या घरात कोणीतरी खाल्ला तरी काही आम्हाला वाटत नाही, कारण की आम्ही बनवतानाच वडा असं बनवतो की आम्ही स्वतः खाऊ शकतो. आणि जेव्हा आम्ही स्वतः खाऊ शकतो तेव्हा आमच्या सर्व कस्टमरला आम्ही देऊ शकतो. आमचे कस्टमर आज 50 वर्ष झाले सातत्याने आमच्याकडं येत आहेत, म्हणजे हे कस्टमर आज माझे घरचे सदस्य आहेत असं मला वाटतं. आणि घरच्या सदस्यांना ज्यावेळेस मी वडापाव देतो, माझ्याकडं येणारे जे कस्टमर आहे, जे घरचे सदस्य आहेत, आणि त्यांना जेव्हा वडापाव देतो ज्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो ज्यावेळेस वाढतो त्यावेळेस आम्हाला खूप समाधान वाटतं. माझ्या वडिलांचं नाव सोपानराव होतं. आमचा जो वडापाव आहे आम्ही सर्व मटेरियल सिलेक्टेड वापरतो. वडिलांना बरेच जणांनी इथून काढण्याचा प्रयत्न केला. एक छोटंसं हॉटेल त्या माध्यमातून आम्ही चालू केलेलं आहे कस्टमरसाठी. अक्षय भोर नेहमी येतो इकडे वडापाव खाण्यासाठी अकोलनेरवरून. हो आवडतो. लय बा म्हणजे बारीक बारीक पोर होते माझ्या तवापासून येतो इथं, गाडीवरच यायचं, मग आता ही पोरगा नाही लागला मला इथं. पक्का मैं भर्ती होने से पहले 20 साल से इन्हीं के पास, इनके जब से पापा थे ना तब से हम इधर आ रहे हैं. हमारे जब भी वड़ा पाव खाने का मन होता है तो सिर्फ इन्हीं के पास आते, बाकी कहीं नहीं. सोपानराव वड़ा पाव बदल मी नेहमीच ऐकलेलं होतं आणि त्यांच्या बऱ्याच हॉटेलवरती आम्ही वडापाव खाल्ले आहेत, परंतु हातगाडीवरती आज आम्ही प्रथमच वडापाव खातोय. तर त्यांनी क्वालिटी ही मेंटेन केलेली आहे हे आम्हाला आज जाणवलं. प्रियंका बोबडे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.